दीपावलीचा पर्व सुरू असताना सर्व नागरिक या उत्सवात व्यस्त आहे, मात्र पोलीस यंत्रणा ड्युटीवर सज्ज राहून सर्वांचे संरक्षण करीत आहेत. अशातच नागपुरी गेट पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी सुकडी वनारशी रस्त्यावर रेल्वे फाटकजवळ कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश करणाऱ्यांवर कारवाई केली. जवळपास 70 ते 80 जणांवर ताब्यात घेऊन त्यांनी तात्काळ मनपा प्रशासनाची मदत मागितली, मात्र वाहनच उपलब्ध नसल्याने मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ मिळाली नाही. इकडे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तात्काळ सर्व जनावरे गोरक्षण संस्थामध्ये नेणे आवश्यक असताना खुद्द PI मेश्राम यांनी स्वतः जनावरे दस्तूरनगर येथील गोरक्षण संस्थामध्ये नेण्याचे ठरविले. क्या घटनाक्रम हुआ की आपको पैदल गाय को हाकना पड़ा पूरा का पूरा? काल दुपारी 12 वाजता दरम्यान माहिती मिळाली की काही जनावरे कटाईसाठी जंगलात आणून ठेवलेले आहे. त्यावरून माहितीप्रमाणे आम्ही सुकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने इरफान लॉनकडच्या जवळ शेती आहे, त्याजवळ तलाव आहे, त्याला तलावाजवळ गेलो असता काही जनावरे बांधलेले आणि काही जवळ मुकट दिसलेले. पोलिसांना पाहून काही लोक जे जनावरं घेऊन येणारे ते पडून गेले. आम्ही त्यांचा पाठलाग केला परंतु ताबडले नाही. आणि ते जनावरे कटाईसाठी असल्याची आमची खात्री झाली आणि त्यांना लगेच आम्ही त्यांना मोकळी केली. आणि त्या ठिकाणावरून आम्ही इरफान लॉनजवळ जवळ 2 किलोमीटर त्यांना पायदळ घेऊन आलो आणि त्यानंतर आम्हाला वाहनाची आवश्यकता होती. आम्ही संबंधित विभागाशी संपर्क केला परंतु त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नसल्यामुळे आणि रात्र होत असल्याने मग त्यांना शेवटी आम्हाला त्यांना पायदळ घेऊन दस्तूरनगर येथे गोरक्षण विभागामध्ये दाखल करावं लागलं. किती वेळ लागली इथून जायला आपल्याला? तरी आम्ही जवळजवळ 7 वाजता निघालो सायंकाळी, तर रात्री आम्ही 12 वाजता तिथे जनावरे दाखल केले. खूप खूप धन्यवाद साहेब. मग काय तर 4 ते 5 पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे कार्य खाकी वर्दीने निभावले. रस्त्याने सर्व जनावरांना संरक्षण देऊन जनावरांना वेढा टाकून जनावरांना रस्त्याच्या दिशेने हाकलण्यात आले. संध्याकाळी झाली मग काय तर रात्रही झाली असाच पायदळचा प्रवास संध्याकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत सुरूच होता. रस्त्यावर जनावरे पोलीस निरीक्षक आणि पोलीस हाकलत असताना पाहून येजा करणारे नागरिकही आश्चर्यचकित झालेत. यातच VMB जवळील एका मंडळाच्या युवकांनी पोलिसाच्या मुक्या जनावरे प्रति आदर पाहून ते सुद्धा कोणी पायी तर कोणी आपल्या दुचाकीने रूट मार्चमध्ये सहभागी झालेत. याचीच माहिती आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना माहिती होताच त्यांनी आपले 3 प्रतिनिधींना सर्व घटना आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व प्रतिनिधींनी तात्काळ घटना मार्ग गाठून सर्व हकीकत आपल्या सिटी न्यूज चॅनलच्या पोलिसांचा करुणाचा सागर तब्बल 13 किलोमीटरचा प्रवास बुधवारी रात्री 2 वाजता प्रसारित केला. याच न्यूजची दखल घेऊन पोलीस निरीक्षक मेश्रामसह पोलीस पथकाचा सर्वत्र सन्मान होण्यास सुरुवात झाली. माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडेसह सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मेश्राम यांना संपर्क करून भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केलेत. तर गुरुवार दुपारी सिटी न्यूज चॅनल परिवार वतीने पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्रामसह पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कार्याला पाहून खुद डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सॅल्यूट करून सर्वांचे अभिनंदन केलेत.
आज हम यहाँ पर मेश्राम साहब का सम्मान करने आ रहे हैं, उनका आदर करने आए हैं। कल एक ऐसा बेमिसाल कार्य नागपुर गेट पुलिस स्टेशन से मेश्राम साहब और उनके स्टाफ द्वारा हुआ है। कुछ गोवंश साहब ने पकड़ा और दिन भर सहायता के लिए पुकार करते रहे, लेकिन जो सहायता करना गोवंश को ले जाना वह लोग उपलब्ध नहीं हो पाए। कल जहां से सुकली बनारसी की ओर से पकड़ा हुआ गोवंश नई साधन मिलने से मेश्राम साहब और उनके स्टाफ ने 13 किलोमीटर यहां से गायों को हाँकते हुए, जो बेमिसाल है, कहीं ऐसी मिसाल नहीं मिलती, इस प्रकार का कार्य मेश्राम साहब और उनकी टीम ने नागपुर गेट पुलिस स्टेशन ने किया है। सिटी न्यूज़ परिवार, सिटी न्यूज़ का मित्र परिवार आज उनका इस बात को सम्मान करता है। और बचपन में मुझे याद है साहब, हम लोग पुलिस दिखता था तो नमस्ते पुलिस बोलते थे। आज सही में आपको साहब सैल्यूट है, आपने जो काम किया, आपके काम का सम्मान है। साल श्रीफल देकर हमने सम्मान किया और एक हमारे तरफ से छोटी सी आपके स्टाफ को हेड दिवाली के उपलक्ष्य में और जो कार्य किया, सम्मान शब्द आपके लिए बहुत छोटा सा, जो आपने काम किया, आप ऐसे कार्य करते रहे और समाज के ऊपर आपका यह कर्ज है। कभी भी हमारे सिटी न्यूज़ की आपको कभी भी कहीं पे भी जरूरत पड़ती है साहब, हम आपके इस कार्य का कर्ज तो चुका नहीं सकते, लेकिन कुछ भी कर सके तो उसके लिए हम लोग तैयार हैं। या सत्कार कार्यक्रमाला गौरीशंकर हेडा, पप्पू मुणोत, सिटी न्यूज चॅनलचे उपसंपादक प्रदीप सोजतिया, प्रतिनिधी अजय शृंगारे, प्रवीण झोलेकर, मोहन विश्वकर्मा उपस्थित होते।